बदलापूर येथील शालेय मुलींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीस येऊन प्रक्षोभ सुरू असतानाच दौंड तालुक्यातील मळद येथील नवीन माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाकडून अनेक मुलींशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील आठवडाभरापासून शाळेत घडलेल्या या प्रकाराची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. मात्र गुरुवारी सकाळी संतप्त पालक व ग्रामस्थांनी शाळा बंद करत संबंधित शिक्षक तसेच मुख्याध्यापक व संस्था चालकावर कठोर कारवाई करावी यासाठी ग्रामस्थ आक्रमक झालेले होते. शाळेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षकाने व्हॉट्सअप, व्हिडिओ कॉल व इतर साधनांचा वापर करून अनेक मुलींशी अश्लील वागणूक केल्याचे उघडकीस आलेले आहे. मंगळवारी संबंधित शिक्षकाला बाधित मुलीच्या पालकांनी शाळेवरच मारहाण केल्याचा प्रकार घडल्याचे ग्रामस्थ सांगतात. संस्था चालकांनी मात्र त्याने राजीनामा दिला म्हणून पाठीशी घालण्याचा प्रकार केलेला आहे. संबंधित शिक्षकाला शाळेवरच मारहाण झाल्यानंतर त्याच्याकडून पालक व ग्रामस्थांनी मोबाईल काढून घेतल्यानंतर शिक्षकाने शाळेतच केलेल्या काळ्या कृत्याचे अनेक प्रकरण बाहेर आलेले आहेत. घडलेल्या सर्व प्रकाराबाबत आता दौंड पोलिसांनी माहिती दिली आहे. मळद गावातील नवीन माध्यमिक विद्यालय या शाळेमधील आज एका पालकाने आमच्याकडे तक्रार दिलेली आहे की त्यांच्या मुलीसोबत शाळेतील एका शिक्षकाने विनयभंगाची घटना केलेली आहे, तक्रार केलेला आहे. त्याच्यावरून आम्ही त्यांची तक्रार घेतलेली आहे, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्याबाबत तपास सुरू आहे. आताशी प्रायमरी स्टेज आहे, या प्रायमरी स्टेज मध्ये FIR घेतलेली आहे आणि प्रक्रिया सुरू आहे तपासाची. त्याबाबत चौकशी आणि तपास सुरू आहे. शिक्षकाला तशी FIR दाखल केलेली आहे आणि आणखी तपास करतोय आम्ही त्या दृष्टीने. त्याची चौकशी करू आम्ही. त्याच्या बाबतीत म्हणजे आमच्याकडे तक्रार आलेली होती काही किंवा आमच्याकडे कोणी माहिती दिलेली होती का? तर आतापर्यंतच्या माहितीनुसार तर आमच्याकडे जशी माहिती आली त्याच वेळेस तात्काळ आमचे पोलीस निरीक्षक गावात पोहोचलेले आहेत आणि पुढची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. चौकशी या बाबतीत तपास आणि चौकशी सुरू आहे. आताच आमची FIR झालेली आहे. आम्ही तपासांती जे निष्पन्न होईल त्याच्यावर आम्ही पुढे कारवाई करू. आरोपीला पकडण्यासाठी चालू आहे आमच्याकडनं प्रयत्न सुरू आहे. गुन्हा काय दाखल केला? आणखी दाखल केलेला नाही, तक्रार घेतलेली आहे. आम्ही आता शाळेमध्येच आहे. आता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्ही त्या योग्य त्या कलमावर गुन्हा दाखल करू.